सर्वांचे लक्ष या प्रश्नांना खूप साऱ्या प्रश्नांना उत्तर मैदानामध्ये टीम देण्यासाठी सज्ज झालेत जोडी जयेश आणि हे समीकरण तोडण्यासाठी पहिल्या पॉवर पिची ओव्हरची जबाबदारी सुधीर सुदीरबी दिली मागच्या मॅच चा हिरो मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जिंकली दोन चेंडू मध्ये अकरा धावांची गरज असताना दोन चौकार आपल्याला एक आणि एक चौकार पाहायला मिळाला द विकेटने आदित्यसाठी पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न बी स्टॅमिंग च्या हवे मध्ये चेंडू छत्रक्ष पोहोचला कव्हरचा पॉईंट मध्ये आणि चांगला असेल पहिल्या चेंडू वर मोठी विकेट प्राप्त केले गोलंदाज सुधीर याने आऊट आदित्य तुमच्या समोर राऊंड द विकेटने थोडासा लेग करण्याचा प्रयत्न केला कव्हरच्या वरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आदित्यचा परंतु बॅट फिरली आणि पॉईंट मध्ये होता कव्हरचा चित्रक्षक पोहोचल्यानंतर त्याच्या माध्यमातून सुंदर झेल आणि त्याच्यानंतर कारण पहिल्या चेंडूवर सफलता विकेटच्या रूपाने प्राप्त केली गोलंदाज सुधीरने आज दिवस सुधीरचा असं म्हणावं लागेल संकट मोचकाची भूमिका आज त्यांनी पार पडली बॅटिंग करत असताना आणि आता मात्र या महत्व महत्वपूर्ण मॅच मध्ये मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट देखील येते सध्या आपण पाहू शकता खूपच चांगलं टेलिकास्ट हे मुख्य रस्त्यावरून बैल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात तो सध्या जात असताना त्याला देखील आमच्या कॅमेरामॅनने पकडलं गेले आपल्या कॅमेरेच्या माध्यमातून खूपच चांगलं टेलिकास्ट एक विकेट गेल्यानंतर जयेश ची साथ देण्यासाठी भावेश दोघे सक्के बंधू आहेत फ्रंट फुट ओपन करत असताना कट करण्याचा प्रयत्न अपील विकेट पतन सहमती दिली षटका क्रमांक दुसरा लागत असताना पवन पुत्र पिसे टीमला मॅच सुरू ठेवायची विकेट घोषित केले इथे दुसऱ्या क्रमांकाचा झटका लागत असताना पवनपुत्र पीसे टीमला पंचानीने जो निर्णय दिला तो तुम्हाला स्वीकारावा लागेल पहिल्या चेंडूवर देखील सुधीरच्या खात्यामध्ये विकेट आली होती आणि दुसऱ्या चेंडूवर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला नवीन बॅटर भावेश त्या ठिकाणी होता आणि बॅटचे एज लागत असताना हा देखील एक शिकार प्राप्त केलं गोलंदाज घलोंंदाज सुधीर यांनी खातं ओपन करण्यासाठी संघर्ष करावा लागला धोनी बॅटरला धोनी बॅटर खातं ओपन करू शकले नाही आणि टीमचं देखील खातं ओपन झालेलं नाही दोन महत्त्वाचं विकेट सुधीरच्या खात्यामध्ये सुरुवातीलाच संकट निर्माण झाले पवनपुत्र पिसे टीम समोर तीन ओव्हरचा सामना आहे आणि सुरुवात खूपच खराब झाली आहे बॅटिंग करत असताना नाणेपेक जिंकल्यानंतर प्रथम कॅप्टनने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला परंतु वर्चस्व दाखवले या मॅच मध्ये गोलंदाज सुधीर याने चांगली गोलंदाजी प्रतिउत्तर द्यावं लागेल इथून विकेट टिकून खेळावं लागेल एक चांगली पार्टनरशिप झाली तरच चांगला स्कोर होऊ शकतो कारण का पहिल्याच दोन चेंडूवर दोन विकेट गमावलेत पवनपुत्र पिसे टीमने नवीन बॅटर दुसरी विकेट केल्यानंतर चौथे क्रमांकाचा नरेश विकेट टिकून खेलाव लागेल दोन विकेट एकही धाव नाही पुढे जाऊन डिपेंस केलाय छत्रक्षक आहे मिड ऑफ मध्ये एक सिंगल धाबी ते नरेशच्या खात्यामध्ये खातं ओपन होत टीमचं पहिल्या तीन चुडूचा विचार केला तर तीन शेटू मध्ये एकच धावाने दोन महत्वाच्या विकेट प्राप्त करून दिल्यात इथून जर आपण विचार केला तर सलामी संघाच पार्ट जर करण्यासाठी एक चांगला क्रिकेट चांगला खेळ दाखवावा लागेल डीपमध्ये दोन शत मिड विकेट आणि लॉंग असे ठेवले गेलेत स्वीच इटचा प्रयत्न अपील परंतु इथे सहमती नाहीये नॉट आऊट घोषित केलं उत्साह भरपूर होता परंतु आत्मविश्वासाची थोडीशी कमतरता पाहायला मिळाली जयेशला देखील स्विच इट प्रयत्न केले त्याचा फसवला गेले चांगली गोलंदाजी आतापर्यंत चार चेडू दोन दो विकेट प्राप्त करत असताना एकच धाव सुधीर खर्च केले गेले वेरिएशन आहे विविधता दाखवते गोलंदाजी ओवर द विकेटने वेळेस देखील गतीचा वापर केला पुलर लेंथ मध्ये हा यॉर्करचा चा मारा अजून एक चेडू शांत ठेवले गेले जयेश लाचबाब गोलंदाजी महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी सुधीरच्या माध्यमातून पाहायला मिळते पाच चीनो मध्ये दोन विकेट एकच धाव खर्च केले इकोनॉमी गोलंदाजी सुधीरच्या बात्यामध्ये एकापेक्षा एक बाण एका एक आहे त्यांचा तो वापर सध्या करतो यावेळी गुडलँडवर पिच करत असताना थोडसा बाउंड कट लागले विकेटच पतन विकेट क्रमांक तिसरं ओवरची समाप्ती पहिल्या ओवरच्या समाप्तीनंतर पवनपुत्र पुत्र पिसे टीमची धाव संख्या एक वर तीन विकेट पेक्षा ओवर मध्ये पॉवरफुल आणि सक्सेसफुल गोलंदाजी सुधीरच्या माध्यमातून पाहायला मिळाली पहिल्या दोन चेंडूवर दोन विकेट आल्या त्याच्यानंतर आपण विचार केला तर एक सिंगल धाव खर्च केली दोन चेंडू डॉट जयेशला शांत ठेवला आणि त्याच जयेशला मात्र डगआउटला पाठवलं आता इथे जर आपण विचार केला तर सलामीची जोडी देखील तोडली गेली तिसऱ्या क्रमांकाचा देखील बॅटर भावेश देखील बाद झालंय नरेश आहे पट्टीवर आणि त्याच्या सुक्तीला मात्र खेळाडू कक्षातून कोणता खेळाडू येईल आणि त्याची साथ दिली जाईल का इथे एकमेकांची साथ देऊन एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल पाचव्या क्रमांकाचा बॅटर कैलास मैदानाच्या आतमध्ये परंतु पहिले षटक हे स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवाल टीमच्या नावावर राहिले सुधीरनी काय गोलंदाजी केली तीन विकेट प्राप्त करत असताना फक्त एकच धाव खर्च केली अजूनही बारा चेंडू शिल्लक आहे त्या इनिंगच्या दोन मध्ये मोठे फटके सजवावे लागतील कारण का बॅटिंग लाईन चांगली आहे मुठवळ टीमच्या आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं रणजित असेल राकेश असेल त्यानंतर सुधीर असेल असे बॅटर आहेत त्यांच्याकडे बॅटिंग लाईन चांगली आहे षटक क्रमांक दुसऱ्याची जबाबदारी संजय वर दिली गेली आहे विकेटने बॅटर नरेशसाठी संजय सज्ज या स्पॅक फुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये डॉट चेंडून या संजयने केली सुरुवात धाबांसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये देखील संघर्ष असतो एखादा सुंदर धबधबा बनण्यासाठी देखील त्या धबधब्यातील पाण्याला खूप उंचावरून कोसलावं लागतं इथे संघर्ष करत असताना पीसी संघ क्रॉस बॅटने ऑन साईडला खेळला डीप मध्ये क्षेत्रक्षक आहे काव कोणाचा क्षेत्रक्षक मिड विकेट मध्ये येऊन जोपर्यंत उचली करून फेकी करतो तोपर्यंत नरेशच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव टीमची धावसंख्या एक धाबीच्या मतीने दोन वर जाऊन पोहोचली संघर्षातून उत्तर द्यावं लागेल संघर्ष ही गोष्ट देखील आयुष्यामध्ये दे असणं गरजेचं आहे तिथेच स्वतःला सिद्ध करण्याची संधी देखील मिळत असते यावेळेस अंधाधुंद फटका खूपच बाहेर होता टीमची धाव संख्या तीन वर तीन विकेट तीन धाबा दुसरे षटक प्रगती पथावर आहे या ओव्हरमध्ये दोन चेंडूंमध्ये मध्ये संजयने दोन धाबा खर्च केले गेले दुसऱ्या ओव्हर मध्ये धाबा येणं गरजेचे असतील प्रत्युत्तर दिले जाईल का स्ट्राईकवर सध्या कैलास आहे नॉन नरेशच्या खात्यामध्ये मात्र तीन चेंडू फेस करत असताना दोन धावा आले दुपिकेटने पुढे येऊन प्रयत्न हा चेंडू डॉट शांत ठेवले गेलं या ओवर मध्ये सुरुवातीला डॉट चेंडू आला त्याच्यानंतर सिंगल प्राप्त झाली त्याच्यानंतर एक्स्ट्रा वाईटच्या रूपाने खर्च केली गेली संजयच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर अजून एक चेंडू डॉट द विकेटने यावेळी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा शांत ठेवलं गेलं काय गोलंदाजी होते गोलंदाज संजयच्या माध्यमातून गुडलाईनच्या अगदी पुढे पिचिंग आपल्याला पाहायला मिळते गतीचा देखील वापर करतो आणि बाउंस देखील चांगला मिळतो कॉन्क्रिट विकेट आहे थोडासा जास्तच बाउं मिळत असतो टीमची धबसंख्या तीन वर तीन विकेट गेलेत या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी विकेट प्राप्त केली नाही परंतु दोनच धबा या ओव्हरमध्ये खर्च केले गेलेत यावेळेस ओव्हर द विकेट समोरच्या दिशेने डाऊन ट्राउंड फटका सजवण्याचा प्रयत्न चेडू खाली शतरक्षक आलं नाही कैलासला अगदी पुढे चेडू टाकला होता डाऊन ट्राउंड फटका सजवण्याचा प्रयत्न केला परंतु लॉंगॉपचा शतरक्षक आला आणि त्याच्या माध्यमातून चांगला झेल पकडला गेले खूप मोठा संघर्ष दावांसाठी करावं लागतो आयुष्यामध्ये देखील तीन गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो एक म्हणजे जीवन जगण्यासाठी दुसरं म्हणजे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि तिसरं म्हणजे निर्माण झालेलं अस्तित्व टिकवण्यासाठी इथे देखील गावाच्या अस्तित्वाची लढाई आहे ग्रामीण क्रिकेट आपण सध्या पाहतोय ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर स्वतःच्या नावाचा नाही परंतु गावाचं नाव संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चर्चेत येण्यासाठी ग्रामीण क्रिकेट खेळला जातोय गावाची ओळख नाव चर्चा सर्वत्र होण्यासाठी ग्रामीण फॉर्मेटमधून सर्व गाव आपल्या गावातून एक संघ बनून क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाले असतात आणि तोच ग्रामीणचा धमाका तुम्ही अनुभवत आहे स्वर्गीय काशीनाथ चौधरी चषक दोन हजार चोवीसचा या पर्वामध्ये स्पर्धेचे आयोजक ज्यानुमन क्रिकेट संघ चौधरपडा यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा स्पर्धेचा दुसरा दिवस शेवटची मॅच एकीकडे एक पिसे तर दुसरीकडे एक मुठवल वर्चस्व दाखवले या मॅचमध्ये मध्ये मुठवल टीमने गोलंदाजी करत असताना तीन धबा चार विकेट ओवरचा शेवटचा चेंडू क्रॉसबॅटने खेळण्याचा प्रयत्न समोर फॉलो आपल्याच फॉलोत्रमध्ये चांगला छेल विकेटचं पतन पाचवा विकेट तीन या धावसंख्येवर फोर क्रमांक दुसरी झाली समाप्त ॲक्शन रिप्ले तुमच्या टी वी स्क्रीनवर कशा पद्धतीने ही विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज संजय याने राईट अँड ओवर द विकेटने जात असताना क्रॉसबॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॉटम बॉटमॅच टॉप थोडासा लागला आणि त्याच्यानंतर सरळ चेडू जात असताना त्यावर गोलंदाजाने पकडलं छेल आता आपण विचार केला तर स्कोअरपेक्षा विकेट जास्त झालेत धावा तीन पाच विकेट संकटामध्ये सापडले जुनी सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल एखाद्या बॅटरला तर चांगल्या धावा होऊ शकतात या इनिंग मध्ये विचार केला तर सत्यवानला खातं ओपन करता आलं नाही त्याचबरोबर कैलासला देखील खातं ओपन करता आलं नाही भावे विकेट देखील खातं ओपन त्याला देखील करता आलं नाही जयेश देखील तसाच बाद झाला आणि आदित्य देखील तसाच बाद झाला फक्त नरेशच्या खात्यामध्ये बॅटच्या स्वरूपात दोन धावा आल्यात आणि व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आली होती दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि तर सर्व जे बॅटर्स आहेत पाच बॅटर्स यांना खातं ओपन करता आलं नाही खूप मोठा संघर्ष करावा लागतो धावांसाठी या मॅचमध्ये पवनपुत्र पी सी टीमला शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे आणि या सहा चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करावे लागतील खर्चिक षटक साबित करावं लागेल नवीन बॅटर स्ट्राईक एलवर स्ट्राईक वर नरेश यावेळी स्प्लिक करण्याचा प्रयत्न उंची भरपूर आहे डीप मधून शतरक्षक येईल झेल घेण्याचा प्रयत्न होता अंतर भरपूर होतं दरम्यान दुसरी धाव पूर्ण होते या दोन धावा येतील नरेशच्या खात्यामध्ये टीमची जाऊन पोहोचेल ती पाच वर आतापर्यंत ज्या धावा जमा केल्यात त्या नरेशच्या खात्यामधून आलेत नरेशच्या खात्यामध्ये चार धावा आल्यात त्यांनी चार चेंडू फेस केलेत आणि एक एक्स्ट्राच्या मतीने धाव खर्च झाली होती नरेशला चांगल्या खेल दाखवावं लागेल और्ध विकेटने यावेळेस उंची भरपूर आहे अंतर कमी शतरक्षक विकेट किपर चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन विकेट क्रमांक सहावं गमावावं हो लागतं सध्या तरी धाव फलकावरच रेस सुरू आहे असं म्हणावं लागेल कधी विकेट वाढतात तर कधी धावा वाढतात पाच धावा सहा विकेट चार चेनू शिल्लक आहेत त्या ओव्हरमध्ये दोन चेनूमध्ये आपण जर विचार केला तर दोन धाबा खर्च करत असताना विकेट देखील प्राप्त केलेत पाच धाबा सहा विकेट गेलेत धाबा कमी आहेत परंतु स्कोअर बोरवरती धावा कमी असताना विकेटची संख्या भरपूर वाढली नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेशवर स्ट्रायकेनवर ललेश गोलंदाजी मार्कवर या वेळेस क्रॉस बॅटने ऑन डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे सरल त्याच्या हातामध्ये विकेटचं पतन सातवा विकेट गमावं लागतं पवनपुत्र पिसे टीम ला हे प्रभू हे क्या हुआ असंच आता म्हणावं लागेल सात विकेट गमावलेत पाच या धावसंख्येवर तिसरं षटक प्रगती आहे आज जर आपण विचार केला तर सर्वाधिक जास्त धावा बनवण्याचा रेकॉर्ड देखील चार ओव्हरमध्ये स्वर्गीय मकरल स्पोर्ट मुटवल टीमच्या नावावर राहिले चार ओव्हर मध्ये एन के स्पोर्ट खानबॉलच्या विपक्षामध्ये अठ्याहत्तर धावा जमा केल्या होत्या आणि त्याचबरोबर या मॅच मध्ये देखील लो स्कोरिंग मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते की धावा रोखण्याचा प्रयत्न पहिल्या डाबामध्येच मुटवल टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतो गोलंदाजी देखील चांगली बॅटिंग देखील त्यांची चांगली राहिली आहे आजच्या दिवसामध्ये आजचा दिवसच त्यांचं असं म्हणावं लागेल अजून या इनिंगचे तीन चेंडू शिल्लक आहेत टीमची धावसंख्या फक्त वर परंतु आज पवनपुत्र पिसे संघाचे जे शेवटचे बॅटर्स आहेत त्या सर्व बॅटर्सना खेळण्याची संधी मिळते विकेटने क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी जवळून चेडू विकेटकीपरच्या हातामध्ये हा चेंडू डॉट शेवटचे दोन चेडू शिल्लक आहेत धाबा जमा करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला पवन पुत्र पिसे टीम ला निर्णय चुकीचा असेल कदाचित टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला यावेळेस लेस चेंडूला ले चेंडू लकाउ ला बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी संघर्षमय षटकार पाहायला मिळाला बॅटर प्रशांतच्या माध्यमातून सिद्ध करावं लागेल संधी मिळाली प्रशांतला बॅटिंग करण्याची अगदी पुढे टाकला होता खेचला अक्षरशः ताकदीने काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे सहा दबा प्रशांत चक्रतामध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोचली ते अकरावर शेवटचा चेंडू औरत विकेटने प्रशांतसाठी अजून एक धमाका येईल का, का बॅटची टॉप पिच लागत असताना विकेटकीपरच्या हातामध्ये झेल विकेटचं पतन 3 ओर्सचा खेळ समाप्त आणि पहिल्या डबामध्ये बॅटिंग करत असताना पवनपुत्र पीसे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 11 वर आणि जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये फक्त 12 धावांची आवश्यकता त्या दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल काय बिगडेल या मॅचचं संपूर्ण सूत्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कमेंट्री बॉक्समध्ये आपण जरूर बदल करणार आहोत तत्पूर्वी उद्याचं जे शेड्यूल आहे त्याची देखील आपण चर्चा करणार आहोत उद्याचा विशेष दिवस सव्वीस जानेवारी आणि उद्या या स्पर्धेची सांगता होईल पहिला दिवस योगेश इलेवन आमणेपडा टीमच्या नावावर राहिला आजची संध्याकाळ कोणाच्या नावावर राहील हे चित्र देखील स्पष्ट होईल परंतु उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना पाहायला मिळेल नक्षत्र इलेवन चौदरपडा त्यांच्या विपक्षामध्ये लोणार इलेवन अमीरचा तो संघ दुसरा सामना असेल जगन इताडे त्यांच्या विपक्षामध्ये न्यू एक्विरा सावाद तिसरा सामना जय हिंद देवरुंग त्यांच्या विपक्षामध्ये लेट दीपराज इलेव्हन एवय चौथा सामना असेल गावदेवी इलेव्हन वालचिन त्यांच्या विपक्षामध्ये रोशन सांगे पाचवा सामना असेल ओम सई किरवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये योगेश इलेवन आमने सागरचा सामना असं उद्याचा शेड्यूल असेल उद्या देखील शेवटचा दिवस या स्पर्धेचा दहा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील तर आज आणि कालच्या दिवसामध्ये दोन दिवसामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही या स्पर्धेवर प्रेम केले भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग देखील जोडले होते तसेच उद्या देखील नक्कीच आपल्या तिरंगाला सलामी दिल्यानंतर आपण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी नक्कीच यायचं आहे मायक्रोफोनवर परूया करूया परिवर्तन आणि शेवटचे जे अठरा चेंडू आहेत अठरा चेंडूमध्ये बारा धावांची आवश्यकता एक क्लोज स्कोरिंग मॅच कशा पद्धतीने पूर्ण होईल ते संपूर्ण धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सहयोगी समालोचक भागेश म्हात्रे यांना मी इन्व्हाइट करतोय थँक्यू सो मच थँक्यू व्हॉइस ऑफ खांबाला ऐकला कालच्या मॅच मध्ये स्कोरिंगचा एक सामना तुम्ही पाहिला होता परंतु त्या लो स्कोरिंगच्या सामन्याला पुढे खेचत नेलं आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये मकरन स्पोर्ट्स मुठवल हा संघ का खेळतो माहिती आहे कारण टीम आर डी इलेव्हन किरवलीची एक सगळ्यात मोठी चुकी जिथे रणजित आणि मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळाला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिलं गेलं तो म्हणजे सुधीर तर रणजितला बाद करण्याच्या नादामध्ये सुधीर बाद झाला असता परंतु सुधीरला न बाद करत असताना स्ट्राइकिंग एनवरती फे फेकी केली तिथे रणजित बचावला गेला रणजितला स्ट्राईक मिळाली गेली आणि त्याच्या बॅटमधून दोन मोठे फटके आले आणि तो सामना विजयी झाला म्हणून क्रिकेटमध्ये आपण तीच चर्चा केली होती की एखाद्या खेळाडूला जेव्हा तुम्ही बाद करत नाही तेव्हा त्या खेळाडूला कधीच कमजोर समजण्याची चुकी करू नका ती भरपूर मोठी चुकी होती आणि त्या सामन्यामध्ये तुम्ही आडी इलेव्हन किरवली या संघाला परास्त होता नाही पाहिलं परंतु या या मॅचमध्ये लो स्कोरिंग सामना आहे पवन पुत्र पी सी टीमच्या कॅप्टनने कॉन्फिडेंटली घेतला होता डिसिजन बॅटिंगचा की आम्ही बॅटिंग करू सध्या तरी ते अंगलत आलंय त्यांच्याच अठरामध्ये बनवायच्यात बारा सुरुवातीच्या बॉलपासून सुरुवातीच्या ओव्हरपासून ना या कंट्रोल कराव्या लागतील धावा रणजित आणि विशाल हिजोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल ऑन साइडला आणि पहिल्याच बॉलवरती अगदी भव्य फटक्याने षटकार आणि या मॅचला पहिल्याच बॉलवरती क्लोज करत असताना येतोय फलंदाज रणजितच्या मधला हा सुपर स्ट्रोक षटकार हा फटका पहा ताकतीचा वापर आपण फॉलिंग स्वीप याला म्हणू शकतो कारण उजगा उजवा जो गुडगा होता तो अगदी टेकअप ला गेला त्यानंतर शुक्स सिलेक्शन केलं गेलं मिडविकेटच्या बाहेर हा षटकार आलाय समोर खेळण्याचा प्रयत्न पद्धतीने तिचा वापर केला परंतु बॉल हातामधनं आपण पाहिला तर जोराने खेळण्याचा प्रयत्न बॉटोमॅनचा वापर करण्याचा प्रयत्न काय खेळली आहे सध्या मुठवळ कारण आजच्या दिवसामधला हायस्कोर मुठवळ संघाच्या बाजूने राहिला मेहनत कशी कामी है है, ती मुठवळ टीमच्या बाजूने राहिली याही मॅच मध्ये बॉलिंगचा चांगला अटॅक ही मुठवळ बाजूने राहिला टीम, सा टीम, टीम पवनपुत्र ज्या दोन सामन्यामधल्या महत्वाच्या मॅचेस जर आपण पाहिले ना तर त्यांच्यासाठी सुखरूप राहिला नशिबाची साथी, साथी त्यांना मिळाली होती परंतु या फर्स्ट इनिंग मध्ये त्यांची मेहनत थोडीशी कमी पडली अजूनही बनवायच्या दावा पाच ताकदीचा वापर आणि सामना झाला फिनिश अगदी तीन मध्ये या धावा बनवायच्या होत्या बारा आणि तीन बॉल मध्येच या धावा बनल्या गेल्या मिनिमनी कॉंग्रॅच्युलेशन टेबल टॉप मध्ये क्वालिफाय थ्री होणारा थ्री मध्ये जाणारा खरं तर हा संघ तुम्हाला पाहायला मिळाला मकरन स्पोर्ट्स मुटबल आणि म्हणूया हार्ड लक आपण पवन पुत्र पिसे या टीमला